झी मराठी वाहिनीवरती नव्यानं सुरू होणाऱ्या हे तर काहीच नाही या कॉमेडी शोचा श्रीगणेशा भाईंदरच्या क्लासिक स्टुडिओमध्ये पार पडला. या नव्या शोमध्ये सिनेमा इंडस्ट्रीतले छोटे मोठे कलाकार आपल्या आयुष्यातील किस्से सांगणार आहेत. सेटच्या उभारणीचं काम सध्या युद्धपातळीवरती सुरू आहे. लवकरच हा विशेष कार्यक्रम झी मराठी वाहिनीवरती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. वेगळी गंमत आहे, वेगळी भट्टी आहे, वेगळाच शो आहे. त्यामुळे मला वाटतं की जसं आम्हाला सध्या आवडतंय तसं प्रेक्षकांना सुद्धा आवडेल. कलाकारांच्या आयुष्यातले किस्से ऐकायला सगळ्यांना आवडतं, तर हीच गंमत आहे या कार्यक्रमाचं. हे कार्यक्रमाचं वेगळेपण तेच आहे की हे कलाकार हे किस्से घेऊन आपल्यासमोर कधी आले नव्हते. हे किस्से फक्त कलाकारांनाच माहिती होते, पण ते प्रेक्षकांसाठी पहिल्यांदा खुले होते. या प्लॅटफॉर्मच्या निमित्तानं नवनवीन कलाकारांना मला भेटता येईल. जे आपले जुने कलाकार आहेत मराठीचे त्यांना भेटता येईल. आणि आय थिंक त्यांना छोट्यापासनं, मी छोटी असल्यापासनं आपण बघत आलेलो आहोत. सो त्यांना बघण्याची आणि त्यांच्याकडनं ऐकून घेण्याची एक्साइटमेंट मला जास्त आहे. बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर एपीएमसी प्रशासन सज्ज झालंय. एपीएमसी मार्केटमध्ये पाचही बाजारपेठांमध्ये आता मास्क बंधनकारक करण्यात आलंय. ट्रक ड्रायव्हर, माथाडी, मापाडी व्यापारी आणि ग्राहकांचं लसीकरण झालं नसेल तर तात्काळ लस देण्याची व्यवस्था देखील एपीएमसी प्रशासन करतंय. याबरोबरच भाजी आणि फळ मार्केटमध्ये एकाच वेळी गर्दी न करता टप्प्याटप्प्यानं आवक जावक केली जाईल. धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथं SBI ATM लुटणाऱ्या टोळीला अटक झाली आहे. मशीन गॅस कटरनं कापून सुमारे 37 लाखांची रोकड लंपास केली होती. धुळे पोलिसांनी चौघांना हरियाणा राज्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून 8,60,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या टोळीतील इतर 3 सदस्यांचा पोलीस कसून शोध घेत आहे. शिंदखेडा शहरातील मुख्य बाजारपेठ येथे ATM होतं. नगर जिल्ह्यातील महामार्गावर एका धोकादायक स्पीड ब्रेकरमुळे एसटी बसचा अपघात झाला. पुणे इंदोर या मध्य प्रदेश परिवहन मंडळाच्या बस चालकाला स्पीड ब्रेकर दिसला नाही आणि बस त्यावर जाऊन आदळली, त्यामुळे बस रस्त्याच्या कडेला उलटली. मात्र बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. या घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभागाला जाग आली आणि विभागानं स्पीड ब्रेकरचा साईनबोर्ड इथं लावला. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यातील लासलगाव इथं एकाच रात्रीत 5 घरफोडीच्या घटना घडल्या. वृंदावन ड्रीम सिटी या कॉलनीत दरोडा पडला. सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा 2.5 लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेलाय. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय. घरांना बाहेरून कड्या लावून ही घरफोडी करण्यात आली. चोरांना पकडण्याचं आव्हान आता लासलगाव पोलिसांसमोर आहे. कोरोना टेस्टसाठी आल्याचं सांगून बीडमध्ये वृद्ध दाम्पत्याच्या घरात दरोडा टाकण्यात आलाय. माजलगावातल्या शिक्षक कॉलनीत मध्यरात्रीही धक्कादायक घटना घडली. शेतकरी कुटुंबातील लक्ष्मणराव आणि सावित्री शिंदे हे वृद्ध दाम्पत्य मुलांसह राहतात. आम्ही कोरोना टेस्ट करायला आलोय असं सांगत दरोडेखोरांनी दोघांना मारहाण केली आणि 2,47,000 दागिने आणि पैसे घेऊन घराला बाहेरून कडी लावून पळ काढला. सह्याद्रीची उंची म्हणजे